नमस्कार. मी आज मसाला इडली बनवते. आपण इडली बनवलं म्हणजे थोडीफार उरतेच आणि ती अशी कडक होते फ्रीजमध्ये ठेवली म्हणजे. त्यासाठी मी आज मसाला इडली बनवते. त्यासाठी भाज्या घेतल्या आहे मी काही त्याला टेस्ट आणण्यासाठी. कांदा घेतला आहे, टमाटा घेतला आहे, गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, थोडी अर्धी हिरवी मिरची घेतली, आपल्याला तिखट कमी पाहिजे, कोथिंबीर घेतली. अजून तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या घ्यायच्या असतील, जास्तीत जास्त भाज्या, तर अजून जास्त भाज्या घेऊ शकतो. इकडे करून घेता येते एकसारखे, चौकोनी करू शकतात किंवा लांब लांब पण तुकडे करू शकता एकसारख्या आकाराचे. तेल तापलं आहे, मोहरी घालते मी थोडी, जिरे घालते, कढीपत्ता घालते मी, थोडी मिरची घालते, थोडा मऊ करून घ्यायचं. नंतर थोडं झाकण ठेवते मी भाज्यांना वाफेण्यासाठी, एक ते दीड मिनिटं राहू द्यायचं झाकण. कोबी घालते मी, कोबी लवकर शिजते त्यामुळे मी नंतर टाकली, क्रंची राहायला पाहिजे म्हणून. तर जास्त कोबी शिजली तर इडली दिसते एकदम, त्यात आपण इडली टाकून घेऊ. सांबार पावडर घालतो त्याच्यात, सांबार पावडर 2 चमचे, होममेड सांबार पावडर घालते. आमचूर पावडर, मीठ लावते, हा जे अजून जास्तही वापरू शकता आपण आवडत असल्यास. आपली इडली उरलेली शिळीच होते, ती थोडी निबर होते, त्यासाठी आपण पाणी घालणार आहे मी. एक 2 ते 3 चमचे पाणी घालून थोडं झाकण ठेवून नरम होईल ती इडली. कोथिंबीर घालून सगळीकडून छान कालून घ्यायचं. थोडे वाफ येऊ देण्यासाठी झाकण ठेवते मी, 1 मिनिटं झाकण ठेवून. 1 मिनिटं झालं आहे, मस्त झाली आपली मसाला इडली तयार, गरमागरम नाश्ता. उरलेल्या इडलीपासून मस्त असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह पदार्थ आपण करू शकतो.